यासारख्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल आता सबस्क्राईब करा। आणि तळेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या 26 सप्टेंबर 2018 रोजी होणार असून शिवसेनेने सरपंच पदासाठी निलेश म्हात्रे यांच्यासारखा तगडा उमेदवार दिला असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। शिवसेनेच्या असणाऱ्या विकास कामांच्या जोरावर आणि लोकांचा असणाऱ्या विश्वासामुळे शिवसेनेचाच विषय निश्चित आहे असे मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जाते। निलेश विजय म्हात्रे हे प्रचंड मताधिकारांनी विजयी होतील असा विश्वास तळेगाव येथील जाहीर सभेत बोलतेवेळी आमदार भरत शेठ गोगावले यांनी व्यक्त केला। यावेळी आमदार भरत शेठ, सभापती राजेश पानवलकर, शिवसेने नेते अरुण चाळके, पंचायत समिती सदस्य महेंद्र टेटगुरे, महिला संघटक अरुणा वाघमारे, सरपंच पदाचे उमेदवार निलेश म्हात्रे व्यासपीठावर उपस्थित होते। कारण आतापर्यंत ज्या या माणगाव माझ्या येणाऱ्या मतदारसंघामध्ये जी कामं झालेली आहेत ती मगाशी आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितली, जर संपूर्ण लिस्ट दिली तर त्याला किती वेळ लागेल वाचायला ते काय मला सांगता येणार नाही, परंतु या गावातही आपणच कामं केलेली आहेत, तिचे आपण कामं करतो आणि तुम्हाला लोकांना सांगू इच्छितो 26 तारखेला निवडणूक आहे, 27 तारखेला प्रमोद उसळकरनी तिथं रिझल्ट ऐकायला आमचा यावा, दूध का दूध पाणी का पाणी त्याच दिवशी त्यांना आम्ही सांगू इच्छितो। आणि अशा अनुषंगाने आज त्यांच्या मीटिंगला किती लोक होती आणि आताच्या सभेला किती लोक आहेत तुम्ही दुपारी असाल तर तुम्हाला कल्पना आली असेल, नसेल तर काय माहिती नाही, परंतु आम्ही बडेजावपणा करत नाही आहे। ज्या रेपोलीवाल्याने आता स्वतः येऊन जे काय सांगितलं, जी वस्तू ते सांगितलं, गावाने इथं सर्व दाखवून दिलं आणि गावाची संपूर्ण विकास कामाची जबाबदारी ज्या 2 वेळेला आमदार म्हणून मला ज्यांनी निवडून दिलेलं आहे, आमच्या दोन्ही पंचायत समिती जिल्हापर्यंत सदस्यांना ज्यांनी निवडून दिलेलं आहे, ग्रामपंचायत ज्यांनी आमच्याकडे मागच्या वेळेला दिलेला आहे, तो आमची जबाबदारी आहे पुढच्या विकास कामाची। त्यामुळे त्यांनी याच्यामध्ये काय ढवळाढवळ करू नये, कारण स्वतःची ग्रामपंचायतीमधला एक सदस्य ज्याला आणता येत नाही त्यांनी दुसऱ्याच्या घराकडे बोट दाखवू नये असं मला वाटतं। यासारख्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल आता सबस्क्राईब करा। आणि